डॉक्टर इंजिनियर घडवण्यासोबत एक सुसंस्कृत माणूस घडवणाऱ्या आचार्य अकॅडमीला आजच भेट द्या. अल्पावधीत महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया रँक देणाऱ्या आचार्य अकॅडमीच्या शाखा बारामती, वाकड, बालेवाडी येथे असून मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल आणि मेस सुविधा आहेत. 11वी 12वी JEE नीट NDA MHT CET प्रवेश सुरू आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 72 49 51 17 29. घरातून पुढारी झालं करून समजा उचा पती. घरातून पुढारी झालं करून समजा उचा पती. घरातून पुढारी झालं करून समजा उचा पती. हे चांड चौकडीच्या करामती, हे चांड चौकडीच्या करामती. गांजा मटका लांडीला पाडी समजा आलाय उत 9%. सरपंच काय रजू आला का तालुकीच्या गावावर कामच असते तेवढी मग काय लोच पाय दुखत असते तुमचं. नाही जात तू की कर बाबा. नाही सरपंच कोण आहे गावच? मीच. हा आणि तू होणारा उपसरपंच. मी तर गाजर दाखवून राव मारलं. हा आज सकाळी ह्याच्यातली कामं चालली आहेत मशानभूमीतली. हा ते आहेत की कामगार आहेत की प्युअर बाग वाचवायचं. हो मग तुम्ही एकदा बी फोन करून विचारलं नाही काय चाललंय कसं चाललंय का लोक पदाला नक्तर चिटकून बसल्या का बसलाय सैला अधिकार तुमचा आम्ही काय मोकर मराव का? अरे बाबा तुझ्यासारखा जबाबदार नागरिक दिलाय ना आपण त्याच्यावर लक्ष ठेवायला. नाही गावचा कारभार करतो घरच्याहून घरच्याच काय करू संसार नाही मला का पोरं नाही का बायको नाही का असंच आहे वाहनतोट आहे का मी राजकारणात वेळ द्यावाच लागतोय. नाही इतका घरच्यांनी पार घराच्या बाहेर काढायची वेळ आली राव. हा चला पाकिट पडलंय माझं तिथं दुपारी. कुठं? स्मशानभूमी. दुपारी पडलंय ना मग आता कशाला उद्या बघू की. अरे माझं पाकिट आहे महत्वाचं. आपण आता किती वाजलेला का पार किती का वाजाना काय त्याला खाताय वय चला मला घरी जाऊ दे. नाही काय आणि आम्हाला काय म्हणायचं अजून जेवण केलं नाही मी. आम्ही जेवलो का इरबळ तिथं होतो माझ्यावर यायचं तिथं बरं चक्कर मारून येतो. चक्कर नाही काय नाही सदा संगती. आईला मटण खाल्लंय बरं का पण पोटला खाल्लंय शी झालंय बरं का काय तर चालायला लागला का आईला खरंच केला का मटणावं मला बी आठवलं आमच्या बी घरी मटण केलंय गाड्या मगापासून फोन येतो जातो बरं का मी मटण केलंय. हो कुठं चालायला का आम्ही लग्नावाल्याने म्हणायचं जाऊ का तूचला का तुझं लग्न तर झालंय का. हा बघ सारखं सारखं लग्नावं मला चिडवू नका. जब दात नाही तब दूध दिया जप दात दिये तब अन्न भी दिया. आता 25 वर्ष झाले मला देव पुरकी भी देणार की का असं ठेवणार आहे मला. 50 वर्ष झाले. 50 वर्ष झाले काय संबंध आहे 20 वर्ष. अरे 35 वा लागलंय तुला ना आम्हाला शिकवतो काय लागलंय म्हणतोय का बोलताय का मटण खायला मला घरी जायचं. अरे मागाशी भाऊन बोंबिल घरी गेलेत मला माहित नाही बोंबिल नाही आमच्या घरी बोंबिल केल्यात म्हणून बोंबलून कशाला त्या गावाला सांगतोय आमचा आम्ही बघेल ना बाळा. ही दोस्ती तुटायची नाही मसण वाट्यापर्यंत ही दोस्ती तुटायची नाही. जोड चालला का वाळू काढाय रातची असलं त्यांचं सोडून चोरा चोरीच. दुस्ती दुस्ती म्हणून आपापसात कुस्ती खेळणारी माणसं तुम्ही बाळा चुलत्यावानी करायला लागला घेतो बी काय बसून कुचानी द्या. अरे सोडून दे ना गुलाल टाकायची वेळ आली बाळा तुझ्यावला का माझ्या मर्यायला सोडायसारखा झाला अजून नगीन नाही असल्या कोणाने आणि तो आमच्याशी पांगा घेतोय. अरे भाऊ सारखं आमचं काळ धंद नाही आरशासारखं लक्क असं समस्या वाकणारी माणसं रात्र असं नाही आमचं राहू द्या आणि ह्याच बी राहू द्या. एवढ्या रात्र चाललाय कुठं ती तरी सांगा. अरे मसण वाट्यात चालली येता का येता का मसण वाट्यात
कशाला निघालाय? मग माहिती नाही ना, मग विचारताय कशाला? गावची चांगली कामं चालली आहेत, तिथं पेवर वॉक बसवायच्या चालल्यात. तुमचे भाऊ आहेत ना, त्यांच्या काळात नाही झालं, पण हे आम्ही करून दाखवलं. आणि ती कामं चालली होती, तुमची चांगली कामं झाली आहेत का ही बघायला आणि खत्री करायला सरपंचाला घेऊन चाललोय. मेंबर ऐका की, लय रात्र झाली, मशीन भूमीत नका जावं. भूताख्याचं गाणं तुला माहित आहे ना? तीच ना. नका जावं हो, तुम्हाला माहित. अहो हसू नका, आज आमुष आहे. हो संजय मेंबर, हसू नका, आज आमुष आहे. असं तुम्हाला माहितीये का, मागच्या वर तुम्ही मला म्हणला होता मशीन भूमीत जाऊ नको, तुमचं ऐकलं नाही. अक्षरशः मशीन भूमीत गेलो, तुम्हाला काय सांगायचंय पोरांनो? झपक्यान झपक्यान फटका बसला मला. अरे कसा जीव वाचवून आलो ना माझी, मला माहिती आहे. आपण म्हणतो सरपंच कि भूत बीत कोण नाहीत, पण जळ तर त्याला कळत बर का. मला ही अनुभूती आली, मला माहिती माझी काय परिस्थिती झाली. नाही नाही, दिसली असेल का ना, कारण खवीस नाही का तू? खविसाला नाही बायको आणि हडळे नाही नवरा. कामच तिथं चाललंय बाबा. सरपंच तुमच्या पाया पडतो, तुम्ही मेल्या गावाला दुसरा सरपंच लवकर मिळायचा नाही. आणि तुमच्यासारखे कुचकी नाचके माणसं लय मोठा खवीस आहे सरपंच. नका जाऊ राव. हो सरपंच जाऊ दिगी, तुला काय करायचं आहे का ना तुम्हाला? अरे बेकारी असती भूत माहित आहे की, पण आपल्याला ह्याला कळायला पाहिजे का नाही? आणि तू गाणं सांगतो या, काय सांगतोय? इथं जाऊ नका, तिथं जाऊ नका. अरे ह्याच्या चुलत्यानी काय कारभार केले आहेत ही मला माहितीत, आणि ह्यो मला सांगायला लागला. अरे ह्याचं लगीन होतंय का? कोणी पोरगी देते का? तिथं आहे सगळ्या गावाला माहिती. चार पोरं घेऊन बसला इथं चिपळ्या हाणत. आणि चला ऐका ना संजू, मी येतो जरा. नाही नाही, आता नाही जाणे, आता इकडेच येईन. चला परत येतो माझं ऐक. नाही हो सरपंच, नको नका तिकडं. माझं ऐक, माझ्या समोर तिथं तुमच्या समोर. चला की राव संजू, अंधार लय झालाय रे. अंधार होऊ द्या, नाही तर काय होऊ द्या. माझं पाकिट महत्वाचं आहे. डोळ्यात बोट घातलं तर पुढचं काय दिसना? दिसल दिसल. तिथं बसलो तुम्ही तिथं. नाही नाही नाही, तिथनं उठलो परत तिथं गेलो. जायचं का बघू दोघं बघून तिथं? तिथं बी नाही, नाही तिथं बसलो होतो बघा. तिथनं उठलो आणि हिथं. अरे कुठं बघणारा का? तिथनं तिथनं वाट तिथं झोपलो होतो. असं सुट सुट काय आवाज आला म्हणून बिलू तसं मी नाही बिलू, नाही बिलू. पण चल 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 की त्याला पुढं दोघं बघू आपण. बरं का, मला नको त्याला. काय कुत्र बोकलं पण मला वाटलं. चला चला किराव, कुठे गावायचे आता? अंधारचे गावल किराव. जीवा भावाचं तुम्हीच आहे, दुसरं कोण आहे? मला बघ थांब थांब, इथं 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 असं बसला होता तू. इथं होतो ते बघ, ते बघ, ते बघ, ते बाकीट. हे बघ संजू, तुझं बाकीट गावलं गावलं. घे 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 घे. काय करावं बाई ह्या माणसाला? काय झालं एवढं दचकायला? सोड सोड. काय झालं असेल भगवंता माझ्या नवऱ्याला? सारखं सरपंच सरपंचच करताय. 10 वर्षात कधी माझं नाव घेतलं का? होय. वो आता काय करू भगवंता? उठकी. काय झालं देवा? होय. वो सारखो सरपंच सरपंच. सरपंच मी मी इकडे बघ, इकडे बघ. मी संजू मी आली आली ना तिथं आली. आपण हाय आता गौरी दाय डोक्याचा नुसता जाळ झालाय. रात्रभर माणसाने झोपून दिलं नाही. सारखो सरपंच सरपंच.
दहा वर्षात कधी माझं नाव घेतलं नाही, पण इथं सरपंचांचा पाडाच लावलाय. रुपाताय काय तुम्ही सांगून बसताय, इतर आलीन धरलीन सोडलीन तोडली आणि हे बघ लुंगी म्हणून माझी साडीच पांघरून बसले, तर काय झालं हीच कळा ना मला. साडी म्हणजे जगातलं आठवंच आश्चर्य झालं की तुमच्या नवऱ्याचं? काहीच कळा नाही. आमचा नवरा तिकडे स्मशानभूमीकडे गेल्यापासूनच असं करायला लागलेत, काहीतरी झालेलं दिसतंय गौरीताई. मग ही तर तिकडूनच आले तर की रात्री मग तिकडेच काम चाललंय स्मशानभूमीत. गौरीताई हे असं मेंबर आणि हे सरपंच जर अशी येड्यागत करायला लागल्या तर गावाने काय आदर्श घ्यायचा यांच्याकडनं? गावाचं तर सोडा, मीच हँग झाली रात्री धरणं रुपाताय, काय सांगायचंय तुम्हाला? धर सोड, धर सोड, दुसरं काय नाही तोंडात. अरे तुम्हाला चुलीपशी बसून काय कळतंय? इथं आम्हाला काय अनुभवलंय ते तुम्हाला माहिती समजू सांग. सांग गौरीला. ज्या वेळेला मेल्यावर स्वर्ग दिसत ना तशी म्हण ती खरी झाली आमच्या. आम्ही बघितलं लय बेकार. पण भाऊजी असलं कसलं स्वर्ग, लुंगी सोडून साडीच पांघारली माझी. राहून दे असून दे. भीतीच दवाखान्यात न्यावं लागतंय ना सरकार दवाखान्यात कडू ऍडमिट, नाही तर आपल्याला भूत बीत लागल्यागत वाटायला लागलंय मला तर ह्यांचं लक्षण. नाही भूत लागली नाही, तिथं आमची फाटली चांगली दिसली पुढे तवा तू चांगली लागली इथं टना टना बोलती. बघतो एकदा मग तुला कळलं. हा बघीन की मी काय घेतलंय ती पांघरून आणि काय ती डोक्याला बांधले. तुमच्या नवऱ्याला जरा जास्त झालेलं दिसतंय, आमच्या ह्यांना जरा वाईच कमी या. तू नको जाऊ, तू थांब. चला एक काम करा, सरपंच सरपंचच करा. गौरीताई लय डोकं दुखतं, तुम्ही चहा करा आल्याचा. मला थँक व्हायची पाळी आली. तू नको जाऊ, मला भीती वाटते. तुटल माझा हात भीत. असताना सुद्धा बायको बायको करायची. सरपंच तुम्ही बी जायचं ना, मी बी जायचं नाही. काम करायचं नाही, मला गावाने नावं ठेवू द्या. चोरून खाल्लं, मोडून खाल्लं, त्यातलं मसानवट्यातलं सगळं खाल्लं तरी तिथं काम कराय परत जायचं नाही. कुणाला जाळाय सुद्धा जायचं नाही. नरडीचं गोट गेलं आपल्या दोघांचं. नको जायचं ना, विषय संपला. गौरी वहिनी सरपंचांना हाक मारा की सरपंच आहेत की वहिनीची साडी का घातली? अरे राम भाऊ तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय काय? त्या वहिनीला मिशा असेल काय पावलाटपणा? सुधावून सरपंच कळल तुम्हाला? कळल हा काय तिथं कळल? काय वहिनीची साडी घालून बाळू तयार लावले हो यांनी. अहो नवरी वाणी नटून थटून मी तुम्हा पुढं बसते आणि सांगा रामभाऊ आणि सांगा बाळासाहेब सांगा सुभाषराव सांगा मी कशी दिसते. बरं का सुभाषराव, या माणसाला कुणाच्या दुःखात हसा इतक्या गुदगुले होते ना, त्यांचं इचरा तरी काय दुखतंय, काय झालंय, आजार इतका ते त्याचे काय झाले सांग. संजू सांग. नाही ते आजार इतका तुम्ही आम्ही दोघ झालं काय सांग बा. अहो अध्यक्ष काम करत असताना तिथं बसल्यानंतर माझं पाकिट पडलं. पाकिट पडलं, उशीर झाला तर सरपंचांना म्हणलं चला पाकिट हुडकून. पाकिट पडाय पॅन्ट कशाला काढली होती? पॅन्ट नव्हती काढली राव, असं बसल्यानंतर पाकिट पडलं. गप्पा मारताना पडलं. मग हुडकत होतो आम्ही दोघं बी गेलो. साडे अकरा पावणे बारा दरम्यान झालं म्हणलं चला एकाला दोघं म्हणून गेलो. चालत चालत गेलो बिथाडाजवळ गेलो, त्याच्या पलीकून असं पांढर आकृती अशी चपके झाली अंगाव. रामबा असा रामबा असा एक करा, एकदा जाऊन अनुभव घेतला ना तुम्ही मग कळेल हसा येतय का रडा येतय. आई बुत घेत असते तुम्ही तो काय तुम्ही बी याड्यासारखं करायला लागला? गावचं प्रथम नागरिक तुम्ही. नाही जाता का मग बारा बोळ्यांनी समक्ष बघितलं का? बरं माझा एक बाळू विषय काय झालाय, निकृष्ट दर्जाची कामं ही रात्रीच्या अंधारात केली जातात आणि रात्रीच्या अंधारातली कामं बघायला हे असे लोक जातात. अरे 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 भो तुम्ही राजकीय विरोध करताल पण तुम्हाला सगळं नवशे सरपंच दाजी विज्ञान किती लांब गेलंय, लोक चंद्रावर जाऊन पुचले तुम्ही मशानभूमीत आकृती आडवी गेली म्हणून लागता, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला राव. असं जर प्रमुख माणसाने भ्या घातलं लोकांना माणसं नेतील का घरापाशी जळतील की मशानभूमीत नेतील का जाळायला? ज्याची नसते ठीक कृती त्याला दिसते चित्र विचित्र आकृती. कळलं का सुभाषराव?
त्या कुर्त्याशी आणत गावातल्या दोन काही सांगू नका काही सांगू नका अहो भूतकीत असतात का बाळासाहेब दारू पिऊन कितीतरी वेळा स्मशात मोहित पडलं होतं झोपलोय सगळ्यांनी उचलून आणलं त्यांना सगळे बाळू काय मेलाच का अहो रामभाऊ बाळूला काय भूत लागलंच का भूत बाळासाहेबांना बाळासाहेब केशात घेऊन संघ भूत केशात बघा दोन माझे समोर सरपंच अहो ह्यांच्या वाड्याच्या वेळेला पण आपल्या सगळ्यांना भूत दिसला आपण म्हणलो भूत आहे भूत आहे अख्खं गाव पेटलं होतं ह्यांच्याच भावकीतला तू राहुल राहुल टाकळकर आलं का कुशाल तिकडे त्याला हिस्सा असताना माझ्या वाड्यात घुसायला लागला भीती दाखवाय गेला गावलाच का नाही तडकावलाच का नाही त्याला आमच्याकडे परत परत त्या पोरांना दिसलं तिकडं ते माधवबाबाची मेहुणी रील काढाय आली अख्खं गाव जबार केलं त्याने आमच्या आजोबाच्या बैलगाडीवर नाणे उशे आहेत ना त्यांच्या बैलगाडीवर आलत चालून त्यांनी जी कुस्ती खेळली त्यांच्यावर मग कळल काय सरपंच सांगतात जुना कोणा काय आजोबाने भोताबर कुस्ती खेळे खांदारात लंगूट लावला का तुमच्या कोणी कमराला होय त्याच्यामुळे आजोबाने कुस्ती खेळे पाहिलं ना बर काय राहू तुम्ही राहू काय झाले का तुमची लपडी लपवायसाठी गावात धिंगाणा घालला का काय झाले ते खरं सांगा मान्य करा ना निकृष्ट पद्धतीची कामं तुम्ही करताय रथ त्याच्या उपहार करायला जाताय पाकिट पडलं चिठ्ठी पडली चपाटी केली कशाला आय मशान भूमीत जाताय रे तुम्ही रथ सरपंच राम राम नको सगळी सभ्य माणसं इथं बसल्यात उठायची तिकडे जायचं त्याच्या पाशी अंगाला हात लावायचा नाही ठीक आहे राहिलं हा बिल भरले ना बिलापूरचं बोला हा राम राम बिल थाकल्यावर मग आंगाव्या कपाळ खाऊन आमच्या कांदा खाऊन त्या बघा आता पुढचं काही रान हाकू नका त्यांच्या डीपीच काम झालं ते सांगायला आलं होतो कळले त्यांना जावं घरी काय अवतार काय असा झाला यांचा वेगळंच काहीतरी वायरमन आम्ही 30 तास झालं सांगतो त्यांना बोत लागले त्यांना तुम्ही थुकणं कमी बोलणं जास्त असतं वाट खराब असलं की मी थुकतो तिथं वायरमन आम्ही 30 समजून 1 तास झालं सांगतोय ते म्हणतात भूत दिसला आम्हाला रात्री स्मशानभूमीत आपल्या भूत असत का काहीतरी काय आपलं तुमचा बावळट पणायला का भूत असतंय का रात्री भूतासारखी तुम्ही लोक तुम्हाला भूत दिसायला लागलं नाही नाही तुम्ही आमच्या गावात पाहुणे आमच्या गावातले देणे घेणे का भूत असतं का काय आमच्या गावात आहे तुम्हाला काही देणे घेणे आणि तुम्हाला सूचना आहे रात्री इरीचं तुम्ही भूतासारखं गावभर बोंबलत हिडू नका अशी माणसं घाबरतात तुम्ही गेलता का मशानभूमीच्या परिसरात मी माझी कामं करत असतो पण राज्याला मी नव्हतो पण मशानभूमीतली मरकरी कवा लावायची ती लावल माझं मी बघल मी त्याच्यामुळेच काहीतरी गोळ झाला यो लावल माझं मी इतकी मस्ती चांगली नाही बदली करीन तिकडं पाकिस्तानच्या बॉर्डरवर तीनदा परत त्याच ठिकाणी नका पाठवू दुसरी काहीतरी जागा बघा वायरमन काय काय झालं का तुम्ही इतके दिवस मशानभूमी जायचा बल टाकायचा तिथला फ्यूज गेला तर टाकायचा दिसलं कधी भूत नाही बाबा आपल्याला कधी जाणवलं नाही लबाड आहे दोन्ही सुद्धा आणि त्याही सर ठेवू नका लबाड आहे तुम्ही माणसं अरे गावच्या आबरू घालावली पंचकृषीत जर नाव गेलं ना मग त्याला रामबावच्या गावातले सरपंच मेंबर मूर्ख आहे ती त्यांना भूत घेत दिसते ती सांग सांग नाही मला काय म्हणायचंय हे असले 12 गाव फिरणारे माणसं आज ह्या गावात उद्या त्या गावात आपल्या गावचे नाही का दुसऱ्या गावात आबरू घालवायची थांबा हातच्या कंगणाला आरसा कशाला आता 2 तासांनी तुम्हाला रिझल्ट आजची रात्र तुम्ही तिथं मशानभूमीत काढा आणि सकाळ आमचा राजीनामा घ्या दाजी अरे संजू काय चॅलेंज येत आहे राव वाघाला चॅलेंज येत आहे तिथं राहिला हो वाघाला या बाळूदाजीला आमच्या चॅलेंज रामभाऊला चॅलेंज अध्यक्षांना चॅलेंज एकटा बाळ तिथे राहील आज संध्याकाळी 12 वाजता तुम्ही फक्त जाऊनच या काय राव संजू दाजे तुम्ही कोणाला चॅलेंज देत आहे वाघाला अहो त्याची कोणाची गरज नाही बाळासाहेब रोज झोपतोय माशांभूमीत घास नाही भूताचा यायचा रोज मी घेतो चॅलेंज मी झोपून दाखवतो काय करणार चालतंय काय सरपंच काय ह्याचं नाव अटळे वायर म्हण म्हणा हा अहो हेच काय मी सुद्धा जाऊन तिथं राहील काळजी नसावी बाळू तू एकट्याची राहण्याची गरज नाही वायरमॅन तुम्ही तर त्रय असते तुम्ही आला काय नाही आला काय दुसऱ्या गावचे तुम्ही सुभाषराव आपण कर्तव्य दक्ष नागरिक या नात्याने मशानभूमीमध्ये ह्यांचं चॅलेंज स्वीकारू आणि अशा भेकड्या लोकांचा चेहरा समाजा पुढे आणू अंधश्रद्धेत समाज ढकलणाऱ्या माणसांच्या विरोधात आवाज उठू एवढंच नाही समजा त्या स्मशानभूमीत जाऊन मी पुस्तकं झाडाखाली बसून वाचत असतो कधी बुद्ध दिसलंय का मला आज जाणार अहो 1 रात्र काय 10 रात्री झोपू शकतो तिथं काय मी तुम्हाला चॅलेंज देतो आज रात्रभर आम्ही तिथं थांबणार सकाळपर्यंत थांबणार आणि जर तिथं रात्रभर आम्ही मशानभूमीत थांबलो
तर तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. मान्य सरपंच तुम्ही होय म्हणा राजीनामा होय म्हणा नाहीतर असं बी तुम्ही कामाचं धामाचं राहिला नाही. बरं दिला तुम्ही जा राजीनामा द्या घ्यायचा त्यांचा राजीनामा घ्यायचा तुमची बायको सरपंच करा आम्ही का त्याच्या राजीनामे बाळ्या आपल्या गटाचा सरपंच होशील तुम्ही राहशील की क्वार्टर भेटायचे पैसे लाव का सरपंच की सुभाषराव ही संधी ही संधी कार्यक्षम माणसं पदावर बसण्याची ही संधी खरं खोटं करण्यासाठी हे सगळं करावंच लागणार आहे. अहो आमच्यासारखा माणूस तिथं जाऊन वायरिंग करतोय की उद्या आज रात्री आम्ही थांबतो तिथं आचरात आहे का कामशीच्या रात्री थांबो आजच थांबतो नाही आमशीच्या रात्री जे चॅलेंज दिले ना आमशीच्या रात्री थांबतो पण उद्या राजीनामा द्यावा लागा. उद्या राजीनामा तुम्ही उद्या सकाळी गेटच्या बाहेर आला की आमच्या दोघांचे राजीनामा तुमच्या बायकांचं सल्ला घ्या नाहीतर दोहपटत्याल आमच्या बायकांचा नाव घाला विषय बायकांच्या एकटा 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 जाऊन थांबित तिथं एकटा आणि सुभाषराव मी एकटा रोज झोपतोय तिथं जाऊ बायको जर माझं भांडणं असेल ना मशाल भूमीत झोपतो अरे कोणाची गरज नाही रामभाऊ तिथं रात्रभर झोपणार चला मी पण हाय थांबायला चला खरच होत काय होत तुम्ही नका जाऊ दाजी नका जाऊ ही जाऊ द्या हे बाळ्या काय खुंपूत करतोय चल संजू गोळ तर नाही ना व्हायचा ए ती चांगली माघारी आली तर राजीनामा द्यायचा आहे. येणं सके आज करू दिवसाची रद्द ग पाहिलं तुला मी गेलो अरे करगाना का खासगी अंगावलं ओढलं माझ्या हो भाऊ अंगाव चादर घेऊन मोबाईल मध्ये काय बघत होता काय बघत होतो म्हणजे मी मंत्रालयात मेल केला गावातल्या समस्या टाकल्या मंत्र्यांपर्यंत हे काम फक्त रामभाऊच करू शकतो. व्हायला भाऊ एवढं घामघुमऱ्याची वस्तू रात्री थंडी सुद्धा तुम्हाला घामघाम आला किती वाजले अर्गाना झाली का सकाळ सकाळ कुठं रात्रीच्या 10 वाजल्यात तुम्हाला जायचं माहित नव्हे मशानभूमीत मशानभूमी ए गाना माणसं मेल्या मशानभूमीत जातात मला जिवंतपणी लावतो काय तुम्ही जिवंतपणी जायचीच पैज लावली सरपंचा बरोबर विसरला काय भाऊ भाऊ किपटाप किपटाप जनू को आग कहते बुजू को राग कहते जिस बारू से तूफान निकलता है उस बारूद को राम भाव कहते भाव जागो वा उस तो राम भाव नहीं राम भाव राम भाव राम भाव कहते असमान मला बरं वाटतं तुम्हीच एकदा मानलं होता मला लय भाऊ भाऊ म्हणू नको मला भुकल्यासारखं होतं म्हणून त्याच्यामध्ये आदबशीरपण असावा रिस्पेक्ट असावा ठीक आहे बरं एक काम कर काय माझा भविष्यातला राजकीय वारसदार कोण रे गाना अर्थात भाऊ मीच घे दुसरं कोण येत उभा राहून दे का कोणाला मी असं काय प्रचंड उदंड काम कर गाना की गावाने म्हणलं पाहिजे फक्त गाना याद राग गाना हीच वेळ आहे तू माझा राजकीय वारसदार सिद्ध होण्याची हीच वेळ आहे बाळा तू आज रात्रभर मशानभूमीत जा अरे म्हणायचं माझा चुलता तर जाईलच पण त्याच्या अगोदर ह्यो छाव्याचा बचडा येत आला मी होतो तुमचा बचडा म्हणजे आरती कराय मी आणि प्रसाद वा तुम्ही अहो काय भाऊ राजकारण करताय गणा हेच तर तुला राजकारण कळत नाही अरे जिथं भक्तांनी काम होऊ शकत तिथं देवाची काय गरज अहो भाव पण इथं देवाचीच गरज आहे आयुष्यभर राजकारण केलं पण राजकारणातला रवी तुम्हाला कळला नाही गणा राजकारणाबद्दल जर बोला ना रटकिन टाकीन त्यातला र कळलं मग काय असतो रस्तोवर मारा अहो भाऊ तुमच्यासाठी जाणं मी माझं भाग्य समजतो अहो रामभाऊ म्हणजे कोण आहे रामभाऊ म्हणजे इंटरनॅशनल पुढारी ह्या गावचं दैवत अहो भाऊ तुम्ही त्या सरपंचाबरोबर पैज लावली तुम्ही स्वतः मशानभूमी जाणार आहे म्हणून समजा तुमच्या जागेवर जर मी मशानभूमीत गेलो आणि उद्या त्यांनी राजीनामा द्यायला नकार दिला तर माझ्या जाण्याने काय फायदा होईल का भाऊ तुम्हीच सांग तुम्हीच सांगा भाऊ विचार करा तसं कसं 100% फायदा होणार का ना कस काय अरे चुलत्यासाठी त्याग करणारी एकमेव आवलात म्हणजे ती म्हणजे गणा अरे गणा माझं तू ऐक काय होत नाही भूतभीत काय नसत्यात अरे जी माझा पुतण्या करू शकतो ती चुलता तर कवाच कर हा संदेश जाईल जगभरात गणा
आपल्या घराचं नाव भूत होई भाऊ. संदेशवरून मला आठवलं, उद्या समजा समजा भाऊ तुम्ही तिथं शहीद झाला स्मशानभूमीत, तर मला आत लोकांना आलेल्या सांगाय होईल की शहीद इंटरनॅशनल रामभाऊचा पुतण्या आहे म्हणून. मी बरोबर आहे त्याच, शहीद वगैरे काय नाही, ठरल्याप्रमाणे तुम्ही जा तिथं. काय बरोबर आहे अण्णा, काय बरोबर आहे ते मला पक्क करतो. आज माझी अभिमानाने छाती फुलून येते. पहाडासारखा माझा सासरा गावामध्ये असताना जावाय का स्मशानभूमीत जाईल? अण्णा हे नेक काम तुम्हीच करा. तुम्ही जा अण्णा, माझा पाठिंबा आहे तुम्हाला, जाहीर पाठिंबा आहे. आणि त्याच्यासोबत माझा तुमचा नातू घेऊन जा, माझा पुतण्या घेऊन जा. 100% गेलो असतो. मी बी बघतो गावात भूत पाऊल टाकताय कसं. जावाय बापू, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत फिरलोय, तिथं स्मशानभूमी तुमची किरकोळ आहे. तिथं मी गेलो असतो, पण काय झाले आता सीमा गेली पुढं, सीमाची आई आजारी, मला जाणं गरजेचं आहे. अण्णा माझी सासू बिचारी आजारी, आणि तिला बघायसाठी माझी सौभाग्य होती तिथं पोचली सीमा. ती गेलेली असताना सुद्धा तुम्ही सुद्धा मागोमाग चाललाय. सासूबाईंच्या आजारपणाचं तुम्ही भांडवल करताय अण्णा. सासूबाईंच्या पदराच्या आडला पाय चाललाय. ही तर वीरता शौर्य दाखवण्याची वेळ आहे अण्णा. अख्खं गाव म्हणत, अरे सासरा असाव तर रामभाऊ सारखा, शौर्य पुरुष असाव तर रामभाऊच्या सासऱ्यासारखा. माझी छाती अभिमानाने फुगल, ही सुद्धा घेऊन जा तुमच्या बरं. मी म्हणलो होतं का तुम्हाला पैसे लावायला? नको तिथं उद्योग करता आम्हाला चिरून केलता काय? आणि भाऊ एवढं भेगळा चाल मला वाटलं नव्हतं. तुम्ही ज्या न जाय पूर्वच न जाय, आपल्याच्या पूर्वजांना कलंक लावताय तुम्ही. चार माणसात बोललेत ना, आता ती पूर्ण करा. पण मी म्हणतो अण्णा, बोलताना विचार करून बोलायचं ना. नको त्या माणसात चरा 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 बोलायचं. सरपंचकीचा नको मला. अरे सरपंचकी करून तरी नाही तर गाव शिवात येत. कोणी सांगितलं सरपंच व्हायला, मेंबर व्हायला? मी नाही जात. जा, सरपंचकी महत्वाची नाही, इज्जत किती महत्वाची. नाक कापलं जरा की गावात आपलं भाऊ, आणि मी कुणाला तोंड टाकू? पोरं काय म्हणतो? आम्ही तरी काय भूषण सांगायचो. मग लोक आज लोक म्हणते इंटरनॅशनल रामभाऊचा पुतण्या मला म्हणतात, आता पोरं म्हणतात पळपुट्या रामभाऊचा पुतण्या. चापकीनं लावी. तुम्हाला मी चॅलेंज देऊन सांगतो, मला भेकडा म्हणताय काय? मी परीक्षा बघत होतो तुम्ही किती धाडसी आहे. शेवटी तुम्ही पण निघलात रे. अरे शेवटी मला जावं लागेल. जे कोणी करू शकणार नाही ते रामभाऊ करणार. अख्या गावात एकच नाव की म्हणजे रामभाऊ रामभाऊ रामभाऊ. अण्णा काळजी घ्या घरादार. भाऊ जगून वाचून आला तर पुन्हा भेटू भाऊ आपण. सुभाषराव सुभाषराव अरे गावचे बेजबाबदार पदाधिकारी, ह्याच्यामुळंच गाव मागे पडले. त्या जबाबदारीची जाणीव बिवणी आहे का नाही तुम्हाला? ठरले ना आपलं स्मशानभूमीत जायचं. आमच्या घरच्यांनी मला हापलून लावलेलं असताना स्मशानभूमीत मी तुम्हाला कसं झोपून देईन? सुभाषराव ओ सुभाषराव सुभाषराव अध्यक्ष उठा. कधी आला रामभा? दीड तास झाला आलो. सुभाषराव आपण जर स्मशानभूमीत नाही गेलो ना, अक्षरशः अभरू जाईल आपले. शहाणाच चल तर चला 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 चला. 2 दिवसांनी गेलो तर चालेल की रामभा? का कणकणीचं आले राव? सकाळी तर ठणठणीत होता, आता काय झालं कणकणीला? टेन्शन आमचं घर लागतंय तुमचं ए सी. कुठे ए सी? कवा टाकलं? टेन्शन होम थिएटरला ए सी म्हणता काय? एवढं मी डोक्यावर पडलो काय? हा कुठे ए सी सुभाष? टेन्शन थोडं का राम भाऊ मला? कसलं टेन्शन? टेन्शन कुणाला ना? सासऱ्याला खाण्याचं काय स्पेस आहे का आमच्या? का काय झालं? का रात्री मटण खाल्लं पर हाडूक फेकून द्यायचं असतं का नाही? गिळून बसलं हाडूक, गुतलं नारड्यात. आता केलं ॲडमिट आय सी यूत. काय बोलतं? बायको तिकडं सगळीच तिकडं. तरी म्हणलं मी ह्या दाराने आलो तर मला वहिनी कशा दिसल्या नाही. तिकडलं दार मी वाजवलं तर इकडलं दार तुम्ही उघडलं ना.
तुम्ही जाऊन येताय का? बाळासाहेब पाटोळे, तुमचंच काय लोणचं करायचंय का घरी ठेवून तुम्हाला? हा आम्हाला लावताय मशानभूमीत बाळासाहेब पाटोळे. आता आलो असतो पण त्यात घरचे तर आहेत का इथं जागेवर? घरचे नाहीत सासरेजन, नरड्यात हाडू काढाकले. काय माणसानं सुभाषराव खाण्याचा हाच पेचच राहिला ना. आमचं सासर तुमचं सासर सारखंच. काय बोलायचं, दणादण खाते ते राव सुभाषराव हाडकं गुतस्तवर. हा मग आता आयसीयूमध्ये ॲडमिट होईल ना तर काय? म्हणून म्हणतो तुम्ही जाऊन या. नाही सुभाषराव, असं नाही करून चालायचं. चला. एवढं वेळ आहे का? अजिबात नाही. आणि घर सोडल्यावर बायको म्हणून तुम्हाला तिकडं माहेरी यायला जमलं नाही आणि इकडं स्मशानभूमीत गेला होईल. सांगायचंच नाही वहिनींना. सकाळ बघू आणि जर काय सासऱ्याची कमी जास्त खबर आली तिकडली तिकडं भोंगा व्हायचं. मी आहे ना तुम्हाला लिहितो पाटकीनं, असा लिहितो असा. चला तुम्ही. पण तुम्हाला कोणी सांगितलं ती पैज लावाय रामभाऊ काय? तर माझ्याच ह्याला आलाय. तुम्ही एकट्याने लावली होय, तुम्ही नव्हता. मी कुठं काय म्हणलो? चुरू बोलत होता. भूताच नसते ती, असंच नसते ती. हा मी सुभाषरावच्या गटाचा रामभाऊ सरपंच झाला असा गाव म्हणत महाराष्ट्रात बातमी जाईल. मी भेट नाही बरं का रामभाऊ? एकटा एकटा जा म्हणलं तरी की मग अजून आहे. अहो तिकडं काय झालंय रामभाऊ? केलं काय? कधी फोन येईल बायकोचा? फोन आला की तिकडले तिकडं म्हणतोय ना जाऊ सुभाषराव. नको राव राम. नाही चला. नको नाही नको तर ही सुवाडा की कशाला घेऊन बसता काय वय नाही तू रामभाऊ? ऐका की माझं राव. नाही नाही कणकणी नाही चला तिकडे. खरंच कणकणी जाऊ आणि इंजेक्शन. कमाशन भूमीत आपल्या आधी गेले सुभाषराव. माझ्यापेक्षा तर हडस कसा. ओ बाळासाहेब, काय होत रे बाळा? मला समजून घ्या, मला लय जुना वाटत आहे या. तुम्ही असं करा, तुम्ही माशांमध्ये जा. मी साडे आपण नंतर बारा नंतर येतो. जुना वाटत हो? जुना वाटत मुंबाळ असं कर की नतीच्याकडे बस की नतीच्याकडे माशां भूमी सुभाषराव. नाही नको, जुना पद्धत म्हणल्यावर नको. नको नको. दवाखान्यात जायचं का फोन? नाही नाही, माझी मिळणी राहते एकला यायची सांगवीत कोल्हापूरवर निघाली आणि तिला आणाय जायचे मला सांगवीला. जुना पद्धत आणाय कसं आणणार मिळणीला? तसंच जातो. आणि तुझ्या बापाने राजच्या एकला इष्टी केली का सांगवीत? बरं बाळा स्पेशल इष्टी केली बिरली. नको, माझी बायको म्हणजे तुम्ही शेजारी असल्याच्या झोपेत नाही, मी नाही येत तुमच्यामध्ये. एक काम करा, हे 100 रुपये धरा आणि ते गोळ्या घेऊन या दवाखान्यात. धरा हा उघडा. नाही झोपा घरात निवांत. तुम्ही 200 रुपये तरी सुभाषराव मला माझी धडा धडा करते, माझी एकदम साखर वाढते. भूत पिसाच हाडळ हे सब झूट आहे माणूस. अहो नालायक माणूस आहे. तुम्हाला कोणी चॅलेंज द्यायला आलो होतो? रामभाऊ मन का बहम है भ्रम है, मैं सरपंच होऊंगा ना इधर फौज मंगाऊंगा. तू नाही सरपंच होईंगा आणि आम्ही नाही बचंगा. तो क्या बनणार जायंगा? आम्ही भीतोय का जायला? हा पहिले हक्क आलो का रामभाऊ भाई? माणसाचं दुसरं नाव रामभाऊ रामभाऊ रामभाऊ. सॉरी तुमच्या घरी नाही कोण रडणार, माझी बायको रडायला आम्ही आली. आमच्या घरचे काय तुम्ही रडू लागतो मी आल्या. सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुनी तुवा. काय यायची वेळ झाली का काय? किती यायचं थांबलं इथं वाट बघत मी. ह्यांची दुखणी किती किती सांगू तुम्हाला. काय काय होतंय? शान माणूस आहे वय लेबी इकडे बरं का.
पाटोळे तुम्ही लय छाती काढून जाऊ नका. तुमच्या गावाची इकडचे भूत नाजूक असतात, इकडचे भूत डेंजर आहे, डायरेक्ट खोब्यात इंजेक्शन बसतंय, माहिती का तुम्हाला? लक्षात ठेवा, चांगले चांगले लक्करण दिलाय मी. ही भूत काय सांगता तुम्ही मला? चला माझ्या बरोबर, चला आपण आहे. काय त्याला घाबरायचंय? चला जिगर पाच गड्यानं पुढं पुढं. सुभाषराव काय म्हणतो? राजाने मेळवण काढण्यात लय वैतावर राव, घरी झोप आपापल्या कोथडीत जाऊन कशाला करताय उद्या राबा. घाबरायचं नाही, जिगर बाज आहे आपण सगळी. चला चला मी नाही घाबरो. हे बाबा, हे राबा, असलं तुला ब्यावा दाखवायचं असलं तर आपलं मी घरी जातो, मला सोडून या घरी. टाकून द्या, टाकून द्या तिकडे. ती टाकून द्या, आम्ही नवी करू तुमच्या टायमिंगला. चला पुढे, चला तुम्ही. आम्ही कधी मरतो तिथे मग तुम्ही गाव चालव. चला चला दाजी, चला 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 दाजी, तुम्ही पुढे सगळी चला. तुम्ही तुम्ही खातोय का? आणि भूताला राम भाव भीतोय का? पुढे पद्धत कुठली झाली न्यायची? सुभाषराव सगळे आता बसावर का बाहेर येऊ नका. राजीनामा पाहिजे ना? राजीनामा रात्री तर काय द्यायची आणि राजीनामा ग्रुप लावून किल्ली खिशात टाकताय. ए बेकड्यांनो, तुम्ही इथं थांबायचं रातभर. वागायचं काय करायचं का? असं भीतो वाटलं बाळू म्हणायचं बिंदा. बसाराव तुमच्यामुळे मी भ्याय लागलोय. काय चमकतो काज वाईट आहे काजवा. चला भिवू नका, मी आहे. वसरो आयुष्यात परत असली चूक करणार नाही. तिथं दिवस होता, 5-7 जणात बोला काय वाटलं नाही, पण जेव्हा इथं आलोय आणि मला आधार पडलाय माझ्या पोटात. काय काही नक्की तुम्हाला माझी भिवून यायची? चला थांबक्याव, असं काय जात आहे? चला मी आहे पुढं वाकी. चला तर घाबरू नका, तुमच्यामुळेच मी भ्याय लागलोय. सुभाषराव खाली बस, खसखस काय वाजवतो सारखं? एका जागा बसशाल देवा सारखा बस. अरे भाऊ तुम्हाला अक्कल, तुम्ही पळाय सावध असा माणसाने. हा ए वेकडे, इथं जायचं आहे ना, तेवढं काय द्यायचं? आणि सुभाषराव माझा अजून बरेच दिवस जायचा, हीच वेळ आहे. एका रात्री सरपंच की मिळणार कुणाला? मला. आम्हाला घरी जाऊ दे की तुम्हीच काय की सरपंच? आणि माझ्या गटाचा सरपंच झाला असं नाही तुम्ही गटाने बिटन झाला गटाचा जीवन मी लोच तर कशाचा गटांसाठी? तसं नसतो बाळू, थंडी कशी काय असते? सुभाषराव सुभाषराव टाइमपास तरी कर. वायरमॅन ओ, तुम्हाला लाज शरम काय आहे का नाही? अक्कल बिक्कल हा, रोज लाईट असते ना, आज मुद्दाम लाईट घालावली काय? हे बघा, मी मुद्दाम काही केलेलं नाही. अहो तुमच्या नादी लागून मी इथं आलोय मरायला. काय माझी अक्कल कुठं शेण खाई गेली ती कोणास ठाऊ? लय शहाणी तुमची डोकी. मला असं वाटतंय सुभाषराव, बाकी रात्र आपल्याला बसायचंय, करमणूक काहीतरी केली पाहिजे, काहीतरी टाइमपास केला पाहिजे. टाइमपास आणू का जाऊन फुटा नगर मी म्हणजे घरी गेल्यावर तसंच फुटाना. वहिनींच्या कोशी जाऊन झोपा. इथं नाही कोणी फुटाना करायचं. एक काम करा, एक काम करा, मी तुम्हाला सांगतो काय करायचं. गाणी कोणाला येतात चांगली बोलता? मला. हा मला असल्या वातावरणात करा सुरुवात तुम्ही. रात्रीच्या अशा रोमांटिक वातावरणामध्ये मी गाणं पण तसंच म्हणतो सुभाषराव. रोमांटिक रोमांटिक वातावरण म्हणायचं तसा म्हणजे आपल्याला फील निर्माण होतो. अगा ग पोरी फसली सग रामभावला बघून हसली सग, अगा ग पोरी फसली सग ग ग ग ग म्हणा तसं बसराव ग हरला का? बाळासाहेब बाळासाहेब तुम्ही म्हणा.
असं वळीन वळीन. हा हा बाळासाहेब तुम्ही म्हणा ग म्हणून सुभाषराव का अग ग हरला काय गाले ग रात्रीच्या एक वाजता सामचन का त्या सामचनातला तामसेन जागा झाला या माणसाचा. सुभाषराव मी ह्याच्या घरी जाऊन येऊ का? का त्याच्या घरचे सगळे चांगले आहेत का बघून येतो. मी आलो हा जा जा आलो बाहेर हाडळ बसली जा जा. ते भूत असते नाही का दोन जाऊ द्यायची नाही ते बाहेर. पण मी कंपाऊंडवर उडी टाकून जाणार माणूस. घाबरू नका बर का अजी बात कुणी घाबरू नका. गोमनाम हे कोई भजनाम हे कोई बेंग नको कोण हे वो किसे को खबर बंद करावं त्या माणसाला. गम तोंड तोंड बंद करा त्या माणसं. सुभाषराव गाणं बदला दुसरं बघ गाणं बदला की संजू. अरे एका जागेवर चौघ बसल्यात. ए रामभाव एखादा घेऊ घट्ट करून नाही पांगून पांगून बसकी मग बघ. ए आम्ही काय भीतो आहे पांगून बसा माझे. सुभाषराव जाऊन येत एक रटलो गाव. ओ त्या माशान बुपीच्या कोपऱ्यावर जा की एक एक जण आणि मग कळल तुम्हाला काय होतंय ती. जा तुमचं तुम्ही घरी आता आमचं काय झालंय तुम्ही कशाला मध्ये येत चळायला. रामभाऊ बरोबर आहे एकाच ठिकाणी बसून चालायचं नाही. अरे रामभाऊ फुटून फुटून बसू. बरं का सुभाषराव असला नालायकपणा परत तुम्ही कधी करू नका बरं का. फुकाट ते दिवसाची आले आमची फाटायची येळ आली इथं. सुभाषराव तुमची व्हायची मस्ती आमचा जायचा जेव. फुटून फुटून बसाय काय नाही पण कुदा कुणाचं कधी काय फुटल काय सांगता येत नाही. असंच बरं आहे की हो लेडेरी मधली होती की मग अशी नाही आहे अजून पण पण फुटून फुटून नको. आपण फक्त 15 मिनिटं थांबणार आहे बरं का. अयो झोपसलं आहे तिथं काय जाताना मला नाचल का. सगळं घाबरू नका. आठवा ते शूरवीर स्वातंत्र्य सैनिक देशासाठी बलिदान दिलं त्याच मातीतले आपण मावळे. घाबरायची वेळ नाही. जर आपण दटून राहिलो तर सरपंच की हे उद्या मिळेल उद्या राजीनामा गेटवर आहे. अहो स्वतःच्या स्वार्थासाठी तीन घराव का उकळ आणताय का. तुमच्या गटाचा सरपंच नाही व्हायचा. सुभाषबीड झाला त्या गटाचा तुमच्या नादी लागलो धक मारले आम्ही. कुठून अवदसा आठवली मला पण आणि इथं येऊन बसलो यांच्या नादी लागलोय. जायचंच धावत लागत मला काय झालं तर धावतो बरं का. ए बाळू रामो सर काय भेटतोय. मला पण काय झालं तर आवाज दिल्यावर या बरं का. बायकोला इकुलताय काय मी पण. बाजराव घाबरू नका की बात. बाळू मागं वाढल्यावर काय झालं मला. नाही काय बाळू नाही. तुम्ही तिकडं बाळू तू इकडं सुभाषराव तुम्ही तिकडं मी इकडं. तिकडं 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 एक जण. समजू ती लाईट कसली दिसते र. भूताच्या भ्याने कोरड सुद्धा पडली तोंड.
पाड्याला पण काय झाले सुरची टीका. चला बाबा आपण झाडावर चढू, झाडावर चढून रात्रभर दडू. आ आता कसे जीवाची आकांक्षाने पळालो ह्या दोघींच्या मुळे पैज लावलेली तुम्हाला मागात पडण्यासाठी आम्ही सगळं नाटक केलं होतं. कसली पैज?
गौरी वहिनी काय प्रकार आहे हो? काय रूपा वहिनी काय चाललंय? हे भूतासारखे काय सोंग केले तुम्ही? आता तुम्ही विचारतायच म्हणून सांगती. माझ्या नवऱ्याला राजीनामा द्यायला निघाला होता ना तुम्ही सरपंच की पदाचा, द्यायलाच लावतो म्हणून. माझ्या नवऱ्याला पण मी बरी द्यायला लावीन तसा राजीनामा सरपंच की पद जाऊन देईल म्हणून केला. जा करा मरेपर्यंत तुमच्याच नवऱ्याला सरपंच करा आणि तुमच्याच नवऱ्याला सदस्य करा. हे गावात काय आगला मोकळे झालाय? बूथ आहे बूथ आहे लाजा कशा वाटत नाही राव तुम्हाला? माझा अक्षरशः इतकी बेकार झाले राव, माझी तब्येत बरी नाही. अहो तुमच्या भूतटकीच्या नादामध्ये आमचा जीव गेला असता त्याचं काय झालं? तुझ्यामुळे सगळं बोकायची पळायला असती. माझ्या नवऱ्याची लाज काढल्यावर मी गसन का? अहो पण असलं असतं का थेर? अहो सरपंच बाय, पदासाठी आणि सत्तेसाठी नको ते तुम्ही पावलं उचलताय. ह्यात एखाद्याचा जीव गेला असता आमचा बी जाऊ द्या, पण मला सांगा तुमच्या सरपंचांचा संजू शेठचा जर जीव गेला असता तर केवढं पद पडलं असतं? तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या बी माहितीसाठी सांगतो, आजच्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गाव चालत पुरा करण्यासाठी त्यांनी 25 एकर केली. त्यांची सेवी आवलं आहे राजा 5 एकर फुकेल, पण परत जर भूताची सुंग केली नादच पुरा करेन. पुरा करेन नाद पुरा करणार. तिथं तार 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 फाटली होती ना, हे तर लागावं नाद पुरा. फाटीत माझा पायदा मागुतला म्हणून वाजलं काय बी? आपापस नको पॅन्ट फाटली होय. बर रामभाऊ, ही जे नाटक केलं तर ह्या दोघांनी हे दोघींनीच भीती घातली असणार आहे. नाही नाही भूत दिसलं होतं ते. नाही अध्यक्ष कर बाबा वेगळं होत का माहिती? ती भूत नव्हतं, असं बटाट्या डोळ्या होत राव, माझ्याकडे बघितलं राव असं मी खायचो. अहो सुभाषराव, अक्षरशः तर मोठ रानात जाते ती माणसं आणि अक्षरशः धचा मळ करणारी माणसं. अरे पदच पाहिजे तर बरंच तो राह सरपंच बाबा. तुम्ही चॅलेंज लावत होता ना पदक राजीनामा द्यायला लावतो मी भूताचा ऐका बघतो सारखी माझ्या नवऱ्याचा अपमान करते ती. केलं मी पण तसं. वहिनी तसं कोण राजीनामा देतो वहिनी द्या म्हणलं म्हणून? तुम्ही तर दिला असता का? दिला असता का? आम्ही हरलो असतो तर व्हायची काय गरज होती तुम्ही? पर्यायच नव्हता बाऊजी म्हणून करावं. बघा बाळासाहेब, हे भूताच्या वर बायका वागायला लागल्या. मी पहिल्यापासून म्हणत होतो का नाही भूत नसतंय भूत नसतंय, मी एकटा घाबरून आहे, तुम्ही सगळे घाबरून गेला. आणि वाला झालाय सुभाषराव, तुम्ही पाहिजे तिथं वाला झाला. सुभाषराव आता मला आठवलं बाळू, मला ह्यांनी झाडावर लाद दिली माझ्या पाया पडा वहिनी खांद्याच्या, नाही तर किडे पडून मरता बरं काय? खांद्या पाया पडा म्हणताय म्हणून पडती तसं करू नाय. अलगा काय पद्धत आहे लगा असं नका करू लागा. हो मी हेच सांगत होतो की भूत कधीच नसतात म्हणून तर डिरिंग करून मी आतमध्ये चाललो होतो. अंधश्रद्धा ही सगळी जर झपटला असतं ना लईच बेकार झाली असते बरं का? तुम्ही का थरता कापता एवढं? सुभाषराव बोला गेला सुशिक्षिते तुम्ही भूत नाही जगात म्हणून. मी ते सांगतोय हा अंधश्रद्धेचा खेळ आहे. भूत घेत असतात का कुठं? जरा वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवा. भाऊजी सगळ्याला गाम फुटला होता का नाही? गाम फुटला नाही, रात्री कोंबडं कोकलं फार दात काढताय राव. अजून तुम्हाला थोडे तरी लाज वाटत का? भूतासारखं राहणं सोडून द्या. चला 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 बाबा सुभाषराव तिथे फिरला वाटे बाजार मोहनीचा.